या हरिया बोलिया संवेदनशील कार्यक्रम से आदरणीय अध्यक्ष आम सगे मार्गदर्शक नेते पालक रेलवे केन्द्रीय राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब दानवे दादा पाटील उपस्थित सर्व रेलवे आदरणीय प्रशासकीय अधिकारी सगळे पॉलिश करणारे बंधू नेहमी माझ्या पाठीशी उभे असलेले माझे डबेवाले बंधू सर्व तर्पण फाउंडेशनचे डिरेक्टर सगळे प्रमुख नागरिक भगिनी बंधू दादा हा कार्यक्रम आम्ही तर्पण फाउंडेशन आणि संवेदना फाउंडेशनच्या वतीने करतो. आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना असेल की 17 वर्ष 364 दिवस हा अनाथ असलेला मुलगा अनाथालयामध्ये राहतो आणि जसं त्याचं वय 18 वर्षाचं होतं त्याला अनाथालयाच्या बाहेर काढलं. महाराष्ट्रामध्ये दादा 722 अनाथालय भगवंतानी आम्हाला स्मरण दिलं आणि माझ्या एकदम निघाला
कि ये डब्बा तर्पण फाउंडेशन आपको देगा। अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धति ने तो डबा डिजाइन केला जागा डिजाइन के लिए आज आम्ही कोकण लेव्हलला फक्त 10 डबे देणार आहोत पण 3 महिन्यामध्ये मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर असलेला प्रत्येक डबेवाला बंधूचा जवळ आता तर्पण फाउंडेशनला डबा आणि ज्यावेळेस आम्ही हे घोषित केलं आम्ही हा निर्णय केला त्यावेळेस एक संस्था कोल्हापूरमधला दादा आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांच्या नेतृत्वामध्ये आणि प्रेरणेने काम करणारी एक संवेदना नावाची संस्था आहे किशोर म्हणून त्यांचा प्रमुख आहे तो मला भेटला म्हणजे आपण दोघं मिळून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग करूया। मित्र बरेच वेळा ज्यावेळेस अशी कल्पना मनामध्ये येते म्हणजे गोयल साहेब उद्दीन देव यांचे भात करत होता महेशजी ज्यावेळेस मी तो व्हिडिओ काढला मी दूध पॉलिश करताना था महेशजी मला कित्येक लोकांनी म्हटलं दादा मी तुम्हाला नंबर पण सांगतो खूप लोकांनी मला म्हटलं श्रीकांत काय विशेष आहे तू हे दूध पॉलिश करताना एक व्हिडिओ करता अतिशय की मुस्कुरावट होते इतरांना म्हटलं थांब बाबा मी नुसता प्रसिद्धीसाठी व्हिडिओ करणारा माणूस नाही आहे मला दिंदयालजींच्या संस्थेला मी याच्यात अशी कल्पना आणि प्रत्यक्षात ही सगळ्या लोकांना याचा आनंद वाटेल। मित्र प्रास्ताविकामध्ये मी अजून एका गोष्टीची आवर्जून उल्लेख करीन की मी हा कार्यक्रम जेव्हा आदरणीय दादांना सांगितला की दादा माझ्या मनामध्ये असं आहे असं गुटपाली बंधूंना आम्ही काहीतरी देऊ इच्छितो हा एक कृतज्ञता सोहळा आहे माझ्या अनाथ मुलांना कित्येक जणांना मदत केलेले माझे गुटपाली बंधू आहेत तर दादा म्हणजे श्रीकांत कोणी येते नाही या कार्यक्रमाला माहिती पण मी तुझ्या कार्यक्रमाला या नक्की येईन मी आदरणीय दादांचा खूप विनम्र आभारी आहे ते आमच्या अशा विचार पाठीशी उभे राहतात। महेशजींची माझी मैत्री आहे दोस्ती आहे दादा आम्ही महेशजीशी खूप वेगळ्या विषयात बोलतो महेशजीने मला विचारलं श्रीकांत हा कार्यक्रम केव्हा करतोय तू म्हटलं ज्या दिवशी मी शपथ घेतली त्या दिवशी करतो महेशजी म्हटले मी 100% येईन आज महेशजीशी त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मी आवर्जून दादा सगळ्या रेल्वेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आभार मानेन की त्यांनी या देखण्या हळव्या ओल्या संवेदनशील कार्यक्रमाला जेवढ्या प्रामाणिकपणे आम्ही पाऊल ठेवलं तेवढ्याच प्रामाणिकपणे माननीय डीएम साहेबांनी डीएम साहेबांनी माननीय स्टेशन मास्टरांनी आम्हाला या विषयात मदत केली मी रेल्वेच्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा विनम्र आभारी आहे। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने त्याला दादांनी मगाशी सांगत होतो की आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो गर्दी खूप जमत आहे येऊ शकते पण मला डबेवाला बनलं पाहिजे होते मला या विषयात ग्रुप पोलिशन बंधू पाहिजे या क्षेत्रात काम करणारे एनजीओ पाहिजे होता या क्षेत्रात काम करणारे लोक होते ते तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित झालात मी तुमचा विनम्र आभारी आहे पुनश्च सगळ्यांचे आभार मानून मी माझं प्रस्ताविक समजतो खूप खूप धन्यवाद।